कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. तर आजचे जे आमचे प्रमुख पाहुणे आहे, कदम कदम महिला शेतकरी उत्पादक कंपनी कदम विदर्भ महाराष्ट्र येथून आलेला. कदमची पण एक विशेषता आहे, या एफपीओला ते माहिती ऐकण्यात ते आपण बघूया. पहिले स्वागत करतो डायरेक्टर गणचं. डायरेक्टर आपण कोणी आहात का? अर्चनाताई, सरलाताई, शारदाताई? हा सर, नमस्कार सर. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू सर. थोडं आपल्या एफपीओ विषयी माहिती द्या. केव्हा सुरुवात झाली एफपीओ ची? रजिस्ट्रेशन केव्हा झालं? किती शेतकरी आहे? किती गावामध्ये आहे? नमस्कार, माझं नाव अर्चना आवृती प्रभू हे राही आणि कळम महिला उत्पादक कंपनी मध्ये मी अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. कंपनीचं रजिस्ट्रेशन 16 जून 2017 मध्ये झालं आणि सुरुवातीला याच्यामध्ये म्हणजे 1296 सदस्य होते आणि आता आमचे शेअर्स धारक आहे ते 1911 एवढे शेअर्स धारक आहे आणि 9,05,500 इतकं आमचं शेअर्स कॅपिटल आहे. यामध्ये आम्हाला उमेद कडून 20 लाख रुपये मिळाले होते आणि त्यामधून आम्ही 2018 मध्ये आम्ही कृषी सेवा केंद्र चालू केला आणि त्यामधून आम्ही शेतकऱ्यांना म्हणजे बी बियाणे खत ते म्हणजे जे प्रत्येक गावामध्ये आम्ही पोहोचवतो आणि ती शेतकऱ्याला आम्ही सेवा देण्याचा आम्ही आमच्या कंपनीच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करून राहिलो आणि आपल्या आमच्या इथे म्हणजे त्यानंतर आम्ही सोयाबीन खरेदी थेटपणांचं लायसन काढलं आणि सोयाबीन तूरची खरेदी सुद्धा आम्ही आमच्या कंपनीच्या माध्यमातून करतो आणि डायरेक्ट आम्ही प्लांटशी जॉईन झालेलो आहे आणि तिथे आम्ही आमच्या मालाची विक्री म्हणजे प्लांटला डायरेक्ट पाठवतो आणि हा आमच्याकडे म्हणजे एवढे शेअर्स धारक म्हणजे सदस्य तर भरपूर जोडलेले आहे म्हणजे 2000 जवळपास शेअर्स धारक झालेले आहे आणि आमच्या याच्यामध्ये म्हणजे आम्ही जे म्हणजे कॉटन आम्ही यासाठी खरेदी करत नाहीये. आमचं म्हणजे विक्रीच कुठं आम्ही कापूस खरेदी केला तर तो विक्री कुठे करायचा जिनिंग मध्ये म्हणून मग आमचं असं प्लॅनिंग समोरच्या याच्यामध्ये जर आपलं जिनिंग कॉटन मिल जर आपल्याला असला आपण गट आणि तयार करू त्यासाठी आपण शेतकऱ्याशी काही शेतकऱ्यांचं आपण एकत्र जुळून एकत्रित काही करण्याचा काहीतरी असं चांगलं कोण पाहिजे ज्याच्याशिवाय आम्ही काही म्हणजे करू शकणार नाही. तर जर एखाद्या कोणत्या कंपनीशी किंवा चांगल्या कोणाच्यामध्ये जर जॉईन झालो तर आपण आपल्या शेतकऱ्यासाठी ही चांगल्या प्रकारे सुविधा आपण उपलब्ध करून देऊ शकतो. नक्की करू शकतो, बरोबर आहे. आणि बरेच म्हणजे उपक्रम आम्ही आमच्या कंपनीच्या माध्यमातून राबवत असतो जसे कृषी विभागाचे काही हे असले तर ते सुद्धा आम्ही आमच्या याच्यामधून करतो. म्हणजे जास्ती कंपनी रजिस्ट्रेशन करण्याच्या मागचा जो उद्देश आहे तो आहे शेतकऱ्यांना म्हणजे जे कुठे फसवणूक होते किंवा कृषी केंद्रा माध्यमातून किंवा कोणते व्यापारी यांच्याकडून जे त्यांचं हे होते तर ते थांबवण्यासाठी आपल्या कंपनी बिलकुल तुमचा उद्देश बरोबर होता आणि यामधून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आम्ही त्यांच्याकडून जो माल घेतला जातो त्याला कुठे चार्जेस लागत नाही कारण आपण पर्यंत आमचे गाव आणि ते शेतकऱ्यांचा डायरेक्ट आम्ही त्यांच्याकडून माल खरेदी केला जाते. प्रत्येक गावामध्ये आपले कृषी तर त्यांना तसं ट्रेनिंग दिलेलं आहे आणि ते ट्रेनिंगच्या माध्यमातून म्हणजे सोयाबीनचं ते क्वांटिटी क्वालिटी कोण्या क्वालिटीचं आहे त्याच्यामध्ये मॉइश्चर चेक करणे आणि ह्या पद्धतीने आम्ही तिथं जाग्यावरच त्याचे भाव ठरवले जाते आणि तिथून ते शेतकऱ्यापासून खरेदी करतो
आणि त्यामधून शेतकऱ्याचा हा फायदा होऊन राहिला का त्याला, म्हणजे त्याचा वेळ वाचून राहिला आणि त्याच्याला म्हणजे जे मालाला कोणते कुठल्याही प्रकारचं म्हणजे असं हमाली दलाली किंवा अशा कोणत्या गोष्टी लागत नाही आणि डायरेक्ट त्यांच्याकडून माल घेतला जातो आणि तो त्याला लगेच आरटीजीएस ने आम्ही त्यांचं पेमेंट करतो. ह्या सुविधा आम्ही म्हणजे तुरीसाठी किंवा सोयाबीनसाठी आम्ही देऊन राहिलो. पण याच पद्धतीचं जर आपण कापसासाठी जर काही करता आलं, कॉटनसाठी जर आपल्याला काही करता आलं तर हे खूप चांगली गोष्ट होईल. कारण कळम मध्ये कळम हे कॉटनसाठी एक चांगलं म्हणजे आहे. आणि इथे सगळ्यात जास्त आम्हाला असं म्हणजे चांगलं कोणतं काही म्हणजे खूप मोठं असं स्वप्न आहे कंपनीचं सगळ्यांचं सुद्धा की खूप मोठ्या याच्यामध्ये आपल्याला आपल्या कंपनीचं नाव करायचं आहे आणि चांगल्या प्रकारे काम करून आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कशी सुविधा देता येईल यासाठी आम्ही सर्व सदस्य चांगल्या प्रकारे सहकार्य यामध्ये मिळून राहिलं आणि आम्ही तो प्रयत्न आम्ही चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करत आहे. आज आम्ही यावर्षी कृषी केंद्रामधून आमचं बरेच बियाणं म्हणजे कॉटनचं सगळ्या गोष्टी आम्ही जागेवरून देत आहे. पण अजूनही आम्ही कुठे म्हणजे असं चांगल्या याच्यामध्ये डील म्हणजे मोठ्या कंपनीला किंवा कोणत्याचे जॉईन झालं नाही त्यामुळे आम्हाला जास्त खूप मोठ्या म्हणजे याच्यामध्ये प्रॉफिट मिळून नाही राहिलं. आणि आम्हालाच जास्त मिळत नाही तर आम्ही शेतकऱ्याला सुद्धा जास्त नाही देऊ शकत. म्हणजे आमचे शेअरधारक असून त्यांना आम्ही त्या प्रकारची सुविधा नाही देऊ शकून राहिलो. पण जर आम्ही जर चांगल्या कोणत्या मोठ्या कंपनीला जर टाईप झाला आणि डायरेक्ट जर माल तिथून आम्हाला मिळाला तर आम्ही असा प्रयत्न आम्ही करू की आमच्या शेतकऱ्यापर्यंत म्हणजे कमी भाव मध्ये त्यांना बियाणं आता आम्ही तर तुमच्याकडून काही मार्गदर्शन आम्हाला मिळालं तर ते तुम्ही थोडं सांगितलं तर. नक्की अर्चनाताई तुम्ही जे चांगलं करत आहात त्याच्यासाठी खूप कौतुक आहे. खूप छान करत आहात. मला ऐकून असं वाटलं की अजून तुम्ही 5 मिनिटं बोला आणि जे जे तुम्ही करत आहे ते आम्हाला सांगा. खूप इंटरेस्ट आहे आम्हाला ऐकण्यासाठी. हे सांगा की बिझनेस काय सध्या चालू आहे या वर्षामध्ये? सर आम्ही आता मागच्या वर्षापासून म्हणजे कृषी विभागाच्या माध्यमातून जे गाव आम्ही निवडतो का ज्यामध्ये काही शेतकरी आहे ज्यांना आपण कृषी विभागाचं जे बियाणं येतं चण्याचं असो यावर्षी आम्ही आता सोयाबीनचे बियाणं शेतकऱ्यांना वाटप केलं. मागच्या खरीप मध्ये आम्ही 60 शेतकऱ्यांना आम्ही चण्याचं सुद्धा बियाणं दिलं आणि ते म्हणजे प्रात्यक्षिक म्हणून आम्ही ते देत आहे आणि त्याच्यापासून आम्ही म्हणजे मागच्या वर्षामध्ये आमचं तेवढं फारसं नियोजन नव्हतं म्हणजे वेळेवर ठरल्यामुळे आमचं तेवढं काही झालं नाही. पण यावर्षी आम्ही आता यावेळी जे सोयाबीनचं बियाणं दिलं आहे तर त्यामधून आम्ही त्या शेतकरी जे आहे तर ते त्यांचे वेगळे प्लॉट राहील आणि त्यांची सोयाबीनची सुद्धा आम्ही आमच्या कंपनीमध्ये आम्ही खरेदी करून त्याचं बियाण्यासाठी वापर करायचा. हे एक आमचं वाल हे आहे की जे शेतकरीला खूप पैशाचं बियाणं घ्यावं लागते पण आपणच जर आपलं बियाणं चांगल्या पद्धतीचं आपण तयार केलं आणि त्याची साठवण करून ते आपण शेतकऱ्याला दिलं तर एक शेतकऱ्याला चांगला फायदा मिळू शकतो. हे काम म्हणजे आमच्या याच्यामधून आम्ही राबवत आहे आणि जास्त सोयाबीन तुम्ही म्हणालात की तुम्ही जास्त शेतकरी खरेदी विक्री पण करत आहे. सॉरी तुम्हाला मध्ये मी बोललो पण सोयाबीनची खरेदी विक्री पण आपण करत आहात ना? हो सर हो सोयाबीनची खरेदी विक्री पण आम्ही करतो. सोयाबीन खरेदी करून आम्ही डायरेक्ट प्लांटला आम्ही ते पाठवतो. आणि किती खरेदीदार आहे सध्या? आता जवळपास आमचे म्हणजे 2000 जवळपास. खरेदीदार किती आहे? आणि आता जवळपास पूर्ण कधी कधी कुठे सर आम्हाला कसं भांडवल म्हणजे पैशाची कुठे कमी पडते ज्यावेळेस माल स्टॉक मध्ये ठेवून राहतो त्यावेळेस पैसे राहत नाही आणि मग त्यावेळेस म्हणजे शेतकऱ्यांकडून खरेदी करू नाही शकत अशा वेळेस मग थोडीशी अडचण जाते. पण आता शेतकरी पूर्ण शेतकरी आमच्याकडे वळले आहे आणि प्रत्येकाला वाटते की आपल्या एफपीओ मध्येच आपण विक्री केली पाहिजे पण त्यावेळेस आम्ही त्यांची सपोर्ट करत आहे त्यांना खरेदी नाही करू शकत. शेतकरी शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला सपोर्ट मिळून राहिला. आधी सुरुवातीला आम्हाला या गोष्टीसाठी खूप अडचण गेली
जेव्हा आमची कंपनी स्थापन झाली त्यावेळेस बऱ्याच लोकांच्या मनात तसं होतं काही महिलांची कंपनी आहे, ह्या खरंच महिला करू शकेल का, आणि म्हणजे खरेदी विक्री म्हणजे हे फक्त पुरुषच करतात पण महिलांसाठी हे खूप मोठं चॅलेंज होतं. आणि त्यावेळेस आम्ही म्हणजे ते तयार नव्हती, पण सुरुवातीला काही गावांमधून काही शेतकऱ्यांकडून आम्ही खरेदी केली आणि नंतर त्यांचा हळूहळू दुसऱ्या वर्षामध्ये म्हणजे एकदम विश्वास बसला की नाही इथं आपल्याला खूप चांगलं, आपली कुठे फसवणूक होऊन नाही राहिली, आपल्याला पेमेंट पण लगेच मिळत आहे आणि त्यामुळे सगळे आता हळूहळू सगळे आमच्याकडे वळले. आणि म्हणजे प्रत्येक जण म्हणजे आमच्याकडे ते विक्री करण्यासाठी आज तयार आहे. छान, बघा सुरुवात तर लहानच होते पण तुम्ही टिकून राहिला आहात आणि तुमचा व्यवहार चांगला होता आणि तुम्ही ग्राउंड लेवल पर्यंत तुम्ही गेलात म्हणून शेतकरी जास्त जोडत आहे, खरेदीदार पण जोडत आहे. आता आपण एक्झॅक्टली मुद्द्यावर येऊ की किती खरेदीदार आहे आपल्याकडे सोयाबीन मध्ये. ₹2,000 क्विंटल सोयाबीनची खरेदी आणि त्यामध्ये म्हणजे ना आता जवळपास आमचे जवळ 500 ते 600 शेतकरी आमच्याशी म्हणजे मागच्या ह्याच्यापर्यंत जुडले होते. आता म्हणजे ना आता जेवढे शेअर धारक आहे म्हणजे सोयाबीनचे जेवढे कोणी हे करत आहे तर त्यांची पूर्ण सगळी सोयाबीनची खरेदी आपण आपल्या FPOच्या माध्यमातून करण्याचा आम्ही प्रयत्न करून राहतो. म्हणजे जवळपास 3,000 शेतकरी सर आता जुडलेले आहे आपल्या FPOला. अच्छा, बरोबर आहे. तितके 2,000 तर आपले मेंबरच आहेत, शेअरधारक आहे. तर हे सांगा की खरेदीदार किती आहे, 2 आहे 3 आहे, 1 खरेदीदार मध्ये 2,000 क्विंटल झाला तुमचा की 2-3 खरेदीदार मध्ये झाला. नाही सर, एकच खरेदीदार आहे म्हणजे आपल्या एका FPOच्याच माध्यमातून आपण खरेदी करत आहे. ओके. तसे आता म्हणजे नागपूरच्या मध्ये घाटांजी बाबुळगाव हे 2 तालुके पण आपल्या याच्यामध्ये आपण त्यांचे पण खरेदी म्हणजे पण म्हणजे त्यांचा जो हे होता तो आपण डायरेक्ट आपल्या FPOच्या माध्यमातून आपण त्यांचा पण माल खरेदी केला होता आणि ते पण आपण म्हणजे प्लांटला पाठवल्या. ओके, तर सोयाबीन साठी आपल्याकडे एक मोठा खरेदीदार आहे आणि ते खरेदीदार आपण जेव्हा त्याला माल दिला तर पेमेंट लगेच देतो की थोडं क्रेडिट पिरियड आहे म्हणजे 8-10 दिवसांनी 15 दिवसांनी देतो की लगेच येते तुम्हाला. पेमेंटचे अटी काय आहे त्याचे? हॅलो, काय म्हटलं सर? पेमेंट टर्म्स काय आहे खरेदीदारचे? पैसे किती दिवसामध्ये मिळतात तुम्हाला त्याला सोयाबीन दिला तर? आम्ही आमचे म्हणजे जर प्लांटला जर आमची जर सोयाबीन आम्ही विक्री केली तर आम्हाला 7 दिवसामध्ये पेमेंट येते आणि शेतकऱ्यांचं जे आम्ही खरेदी करत होतो ते त्यांना लगेच RTGS मारून देतो त्याच्यामुळे त्यांचे लगेच एका 1 ते 2 दिवसामध्ये कमी म्हणजे त्यांचे पेमेंट त्यांना मिळते. बरोबर आहे ना. आता हे 2 साइड आहे, एक आहे की तुमचा खरेदीदार आहे, एक आहे तुमचे विक्रेता आहे ना. विक्रेता म्हणजे शेतकरी, बरोबर आहे. तर खरेदीदारने तुमच्याकडे मागितले की मला है ना, मी एक केस स्टडी तुम्हाला दाखवतो तुमचीच, तुम्ही मला सांगा की कसं झालं होतं ते, है ना. मी फक्त एक केस रिक्रिएट करत आहे जसं तुमचं झालं असेल की खरेदीदारने सांगितलं की मला 500 क्विंटल पाहिजे सोयाबीन, है ना. जर समजा तर तुम्ही त्याच्याशी पहिले करार करणार की तुम्ही पहिले खरेदीदारला सांगणार ठीक आहे तुम्ही थांबा आम्ही आमच्या शेतकऱ्याकडे जातो त्यांना विचारतो त्याच्याकडे आहे आणि त्यांच्याशी पहिले करार करतो नंतर तुमच्याकडे येतो, कुठे पहिला करार होतो तुमचा? आम्ही आमचे म्हणजे पहिले तर आम्ही म्हणजे आपल्याला पहिले जे प्लॅनिंग आहे तर ते आपल्या शेतकऱ्यांचं म्हणजे किती लागवड किती आपल्या म्हणजे आपल्या याच्यामध्ये किती शेतकऱ्यांची सोयाबीनची लागवड आहे ना, आपल्याला किती शेत म्हणजे सोयाबीन मिळू शकते
हे पहिले प्लॅनिंग आमचं असते आणि त्यानंतर जर म्हणजे तो ते माहिती आपल्याकडे असल्यामुळे आपण ते समोरच्या व्यक्तीशी हा नंतरचा प्रश्न आहे आणि ते जेव्हा आपल्याला विक्रेता आपण त्यांना डायरेक्ट त्यांना सांगू शकतो की आमचे इतके शेतकरी आहे आणि इतके इतके शेतकऱ्यांची सोयाबीन इतकं आम्हाला मिळणार आहे. तर त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याशी आम्ही बोलून कहा इतके इतके शेतकरी सोयाबीन आम्ही तुम्हाला देऊ शकतो. ठीक आहे, तुम्ही एक शेअर करून घेता की आपल्याकडे विक्रीसाठी किती माल आहे आणि त्यानंतर खरेदीदाराला तुम्ही ऑफर करतात की आम्ही 200 क्विंटल विकू शकतो की 500 क्विंटल विकू शकतो तुम्हाला आणि त्याच्या नंतर तुम्ही ते परीक्षण करत आहात आणि माल स्पॉट वर तुम्ही पास करत आहात म्हणजे शेतकरी आता घरी माल पास करत आहात आणि त्याच्यामध्ये जर गुणवत्तेमध्ये किंवा वजन मध्ये फरक आला तर कारण की तुम्हाला तर खरेदीदार तिकडे त्याच्या फॅक्टरीमध्ये माल गेल्यानंतर पैसे देणार आहे. तर आम्ही जेव्हा आम्ही ते हो कधी कधी होते सर तसं कारण जेव्हा आपण शेतकऱ्याचा ते माल चेक करतो म्हणजे करतो आणि त्याचे जेव्हा आपण क्वालिटी क्वांटिटी म्हणजे पाहून जेव्हा आपण खरेदी करतो त्याच्यानंतर जे खरेदी केलेलं जेव्हा प्लांटला जाते त्यावेळेस तिथे पण खूप मोठ म्हणजे त्याच्यामध्ये केले जाते तर असं कधी कधी होते ते पण आम्ही खरेदी करतो तीच आहे. म्हणजे खरेदी करतानाच त्याची जास्तीत जास्त हे करून पाहूनच आम्ही खरेदी करतो आणि ते घेतल्यानंतरही आम्ही जेव्हा प्लॅन याला पाठवतो त्यावेळेस पूर्ण आपलं म्हणजे त्याची वाली पुन्हा चेक केल्या जाते आणि त्यानंतर आम्ही बिडिंग लावतो आणि तोपर्यंत म्हणजे त्याचे पूर्ण म्हणजे त्या क्वालिटीचं जोपर्यंत आपले होत नाही कारण तिथं रिजेक्ट झालं नाही पाहिजे किंवा तिथून आपली गाडी वापस आली नाही पाहिजे ही काळजी पहिले घ्यावी लागते कारण याच्यामध्ये आमचं आम्हाला एक वेळा सुरुवातीला आम्ही जेव्हा आम्ही श्रीनिवास सोबत सुद्धा ट्रायल झालेलं आहे तर तिथे जेव्हा सुरुवातीला आम्ही सोयाबीन आमची गाडी पाठवली तर त्यावेळेस आम्हाला तेवढी माहिती नव्हती आणि तो म्हणजे असं म्हणजे प्लांटला कसा माल पाठवला पाहिजे किंवा काही हे काही माहित नव्हतं आणि आम्ही जो शेतकऱ्यापासून माल घेतला आणि त्याचं ते पाला वगैरे करून आम्ही डायरेक्ट गाडी पाठवून दिली पण तिथे गेल्यानंतर ते म्हणजे त्यांनी ते त्याच्यामध्ये बरेच हे काढले आणि तिथे जेव्हा चेक केलं तेव्हा ते म्हणजे घेण्याचं त्यांनी म्हणजे 2-3 चक्कर आम्हाला तिथे मारावे लागले तेव्हा खूप प्रयत्न करून आम्ही आमची सोयाबीन तिथे दिली तरी त्यामधलंही काही आमचं त्यामध्ये नुकसान नाही झालं पण आम्हाला प्रॉफिट पण नाही मिळालं होतं पण त्याच्यामधून आम्हाला हे शिकायला मिळालं पण जेव्हा प्लांटला जर माल पाठवायचा असला तर त्याची क्वालिटी कशी असली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यामधून शिकलो आणि नंतर मग अशी वेळ आम्हाला कधी आली नाही आणि आम्ही आता जे पाठवतो त्यांना त्याच पद्धती त्याच पद्धतीचा माल आम्ही आमचा इथून जेव्हा पाठवतो जेव्हा गाडी भरतो त्यावेळेस तशाच पद्धतीचा आम्ही माल पाठवतो. तुम्ही एक प्रशिक्षण शेतकऱ्याच्या घरी करतात आणि दुसरं प्रशिक्षण तुम्ही जेव्हा माल गोळा करतात त्यांच्याकडून तर एक वेअरहाऊस ठेवला आहे कि खोली जागा मध्ये तुम्ही जे शेतकऱ्याचा माल गोळा करतात येते का आता आमच्या जवळ सध्या म्हणजे वेअरहाऊस नाहीये सर आम्ही सध्या आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमचे 2 गोडाऊन आहे छोटे आणि त्या गोडाऊन मध्ये आम्ही शेतकऱ्याचा माल घेतलेला तिथे टाकतो आणि त्यानंतर तिथून आम्ही प्लांटला पाठवतो आणि स्मार्ट मधून आमचं म्हणजे वेअरहाऊस आणि दालवी मंजूर झालेलं आहे पण ते अजून जागेसाठी ते थांबून आहे ते त्याच्यामुळे म्हणजे जागे अभावी नाहीतर आता आमचं गोडाऊन पण आमचं तयार झालेलं असतं 1,14,00,000 रुपये आम्हाला स्मार्ट मधून मिळालेले आहे आणि ते लवकरच होईल जर गोडाऊन जर एकदम सुरक्षित माल राहू शकते पण
आम्ही आता करत आहे. गोडाऊन तर पोखरा मध्ये पण आहे ना, तर आपला गाव पोखरा मध्ये येत नाही का? नाही सर, ते काही गाव आपले पोखरा मध्ये पण आहे, पण आपल्याला स्मार्ट मधून निधी हा मंजूर आधी मंजूर झालेला होता. त्यांची सुद्धा त्यांनी सुद्धा म्हटलं. म्हणजे पोखरा मधून पण त्याच्यामध्ये इथून हे म्हणजे ना स्मार्ट मधून मंजूर झाल्यामुळे आम्ही त्याच्याकडे काही तिकडे जास्त नाही केला, पण जिनिंग साठी आम्ही त्यांना एक म्हणजे मागणी केलेली आहे का, जर जिनिंग प्रेसिंग जर आम्हाला मिळाला तर आम्ही आणि ते सुद्धा द्यासाठी तयार आहे. आम्हाला अडचण एकच येत आहे का, आमच्या जवळ जागा नाही आहे. आणि हे कोणते म्हणजे हे जर घ्यायचे असले तर त्याला गव्हर्नमेंटची जागा पाहिजे, तर आम्हाला आता थाळेगाव ग्रामपंचायतने जागा दिली आहे, पण त्याच्यासाठी थोडं आणखी वेळच लागून राहिला, पण आम्ही ते लवकर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे. अच्छा, दिली आहे ना जागा ऑलरेडी? हो, जागा थाळेगाव ग्रामपंचायतने आम्हाला जागा 3000 चौरस मीटर जागा दिली आहे. अच्छा, वेअर हाऊस साठी, आणि तिथे आता आम्ही लवकरच चालू करू. खूप छान, एक एक चांगला काम झाला तुमच्यासाठी. जागा पाहिजे होती आणि जागा मिळाली, आता तुम्ही बांधकाम केला तर तुम्ही अजून जास्त माल तुम्ही आणू शकता तिकडे. हो बरोबर आहे ना. आता सोयाबीन मध्ये तुम्ही करत आहात, सोयाबीन आणि कापूसची सीझन केव्हा केव्हा असंगती येते? जसं मागच्या वर्षी आली होती, सोयाबीनला थोडा उशीर झाला होता पावसामुळे, पण नॉर्मली सोयाबीनची सीझन संपते आणि कापसाची सुरू होते वेचणीमध्ये. आणि खूप चांगला तुमचं जे नियोजन आहे मला खूप चांगलं वाटलं, आणि हे नियोजन जर तुम्ही कापसामध्ये करून घेतलं तर खरेदीदार खूप आहे आमच्याकडे. नक्की आम्ही तुम्हाला देऊ ते खरेदीदार, ते तुम्हाला चांगले भाव पण देतील, तुम्हाला पेमेंट पण आणून देतील, आणि मोठ्या क्वांटिटीमध्ये माल पण घेऊ शकतील. पण हे नियोजन जे तुम्ही सोयाबीनमध्ये करत आहात त्याच्यामध्ये आणि कापसामध्ये काही बदल झाला नाही पाहिजे, हा ना? आणि आमचे जे ग्रेडर आहे कॉटन गुरु, तर तुम्हाला माहित असेल तर भारतामध्ये एकमात्र अधिकृत आणि सर्टिफाईड कॉटन व्हॅल्यूअर आहे. तर आमच्या आतमध्ये खूप सारे ग्रेडर ट्रेन झाले आहे, तर ते ग्रेडर आम्ही तुमच्याकडे पाठवू, ते तुम्हाला प्रोफेशनल सेवाही देऊ शकते. आणि तुम्हाला कशी तपासणी करायची कापसाची, है ना? हाँ, ते तुम्हाला शिकवणार. शेतकऱ्याचं घरी कसा माल बघायचा, आपल्याला तर अर्धा एक किलो सॅम्पल बघायला मिळतो, त्यांच्या घरी 10-20-50 क्विंटल आहे, तर कसं कळेल तुम्हाला की ते आपल्या कामाचं आहे की नाही, आणि मॉइश्चर कसा नापला जातो, आणि खरेदीदारशी कसं आपण नेगोशिएट करतो ते पण तुम्हाला दाखवू. तर